अमरावती के मूर्तिकार इस साल के गणेशोत्सव के लिए तैयारी कर रहे हैं। मूर्ति निर्माण हमारा पारंपरिक व्यवसाय है मूर्तिकार संतोष चिल्लोर ने बताया कि यह कारोबार चार पांच पीढ़ियों से चल रहा है मूर्तिकारों द्वारा मूर्तियां बनाने का कार्य जनवरी माह से प्रारंभ हो जाता है भगवान गणेश की सभी छोटी छोटी मूर्तियां मिट्टी से बन जाती है और ये सभी पीओपी मूर्तियां चार से पांच फीट तक बनाई जाती है और चूंकि पिछले साल अमरावती के लोगों को मिट्टी के गणेश पसंद आए इसीलिए इस साल सत्तर हजार मिट्टी की मूर्तियां बनाने का काम शुरू हुआ अमरावती के एम गोपाल नगर कुम्भारवाड़ा इलाके में मूर्तियां बनाने का काम चल रहा है इसीलिए इस साल गणेश भक्तों को मिट्टी की आकर्षक मूर्तिया खूब मिलेगी माजा नाव संतोष चिल्लोरकर है मैं अमरावती जिला रहा हा आमचा व्यवसाय पारंपरिक आहे ह्या व्यवसायाला कमीत कमी आमच्या चा चा चार पाच पिढ्या गेल्या माझी वय त्रेचाळीस वर्ष आहे आणि ह्या कामाला आम्ही जानेवारी महिन्यापासून स्टार्ट करतो अन आमच्याकडे कमीत कमी वीस ते पंचवीस वर्कर बाराही महिने काम करतात मूर्त्या आमच्याकडे मातींच्या असतात आणि पी ओ पीच्या मूर्त्या चार फूट ते पाच फुटाच्या वर आमच्याकडे पी ओ पीच्या असतात कारण की माती हो फुट, फुट ते मातीची मूर्ती वजनी होते आणि चार फूट पाच फूट हे साईज बनत नाही त्यासाठी आम्ही ते मूर्ती पी ओ पीची बनवतो आणि मंडळवाल्यांना पण न्यायला बसवायला ते व्यवस्थित जाते आणि सोपं जाते मूर्ती बनवल्याला बनवण्यासाठी पी ओ पीची मूर्ती बनवण्यासाठी एका मूर्तीला चार फुटाच्या मूर्तीला कमीत कमी चार ते पाच पुरी काढण्यापासून तर फिनिशिंग कलरिंग कलरिंगपर्यंत त्याला पाच दिवस एका मूर्तीला लागतात